नमस्कार, लेट्स अप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे मुंबई येथील बीकेसी ग्राउंडमध्ये. महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा पार पडत आहे इथे. संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडीची विराट जाहीर सभा असे बॅनर देखील लावण्यात आलेले आहे. ही मुंबई येथे तिसरी सभा आहे. पहिली म्हणजेच संभाजीनगर आणि दुसरी नागपूर येथे झाली. तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे जय्यत तयारी देखील करण्यात आलेली आहे. इथे 75,000 खुर्च्या देखील लावण्यात आलेल्या आहे अशी सांगण्यात येत आहे. विरोधकांचे असे म्हणणे आहे की हे ग्राउंड खूप छोटं आहे आणि ते गर्दी होणार नाही, परंतु जर सभा सुरू होईल तेव्हाच आपल्याला कळेल की किती गर्दी होते, किती काय होते. आणि अशा प्रकारे अनेकदा अजित पवार देखील या सभेसाठी उपस्थित असतात की नाही असतात हे पाहण्यासाठी देखील आपण पाहू शकतो. तुम्ही पाहू शकता बॅनरवरती देखील बाळासाहेबांचा असा मोठा फोटो लावण्यात आलेला आहे आणि त्याच्याच बाजूला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे सोनिया गांधी यांचे देखील बॅनर लावण्यात आलेले आहे. आणि येथे तुम्ही पाहू शकता की पोलिसांचा देखील मोठा फौज फाटा तैनात आहे. या सभेसाठी काही थोड्याच वेळात एक सभा सुरू होणार आहे, परंतु विरोधकाचं देखील असं म्हणणं आहे आणि कार्यकर्ते अनेक मुंबईतून अनेक अनेक ठिकाणाहून कार्यकर्ते येण्यास सुरुवात झालेली आहे आणि या सभेसाठी गर्दी होणार की नाही हे देखील हे सभा सुरू झाल्यावरतीच आपल्याला कळेल. पण विरोधकांचं म्हणणं असं होतं की महाविकास आघाडी सभेसाठी गर्दी होणार नाही आणि हे ग्राउंड देखील छोटं आहे, परंतु जेव्हा सभा सुरू होईल तेव्हाच गर्दी होईल की नाही होईल हे आपल्याला तेव्हाच कळेल. जर तुम्हाला सभेचे अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही लेट्सअप मराठीवरती व्हिजिट करा. मी श्रीकृष्ण औटी, लेट्सअप मराठी, मुंबई.